नमस्कार, मी डॉक्टर केदार सावळेश्वरकर, बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ म्हणून औरंगाबाद येथे गेल्या 25 वर्षापासून प्रॅक्टिस करतो. देवगिरी चिल्ड्रन्स हॉस्पिटलची आम्ही स्थापना इथे 19 जानेवारी 1999 रोजी केली. 17 वर्षापासून डॉक्टर रमेश बजाजी माझ्यासोबत जॉईन झाले आणि आम्ही दोघांनी हा धुरा सांभाळला आहे. आणि आमच्या हॉस्पिटलचे खास वैशिष्ट्य म्हणजे इथले नवजात शिशु अतिदक्षता कक्ष. गेल्या 25 वर्षापासून मराठवाड्यातील इतर जिल्हे व आसपासचे खानदेशातले काही जळगावसारखे जिल्हे यातून छोटे नवजात शिशु बालके आमच्याकडे रेफर करण्यात येतात. हे एक टर्शरी केअर युनिट म्हणून नावास आले आहे गेल्या 25 वर्षात. अगदी 500 ग्रामच्या बाळापासून ते पुढे 5 किलोपर्यंतचे सर्व नवजात शिशूचे बालकं जे आहेत यांची येथे ट्रीटमेंट केली जाते. स्पेशल म्हणजे आमच्या इथे अति प्रीमॅच्युअर म्हणजे 28 आठवड्याच्या खालच्या बालकांसाठी ज्या सोयीसुविधा लागतात त्या सर्व सोयीसुविधा इथे उपलब्ध आहेत. जसे त्यांना सलाईनद्वारे टोटल पॅरेंटल न्यूट्रिशन आहे किंवा त्यांना ॲडव्हान्स व्हेंटिलेशन मोड आहे, नॉन इन्वेझिव्ह व्हेंटिलेशन मोड आहे. स्पेशली त्यांच्यासाठी डेव्हलपमेंटली सपोर्टिव्ह केअर जी आहे ती लागते या बाळांना. गर्भाशयात जसं बाळ वाढतं तसं त्याला त्या प्रमाणात त्याची ऊब, त्या प्रमाणात त्याला मिनिमम लाईट, मिनिमम नॉईज, त्याचं पेन आणि स्ट्रेसचं मॅनेजमेंट, मदरची इन्व्हॉल्वमेंट, कांगारू मदर केअर इत्यादी सर्व सुविधा ज्या गोष्टींची त्यांना आवश्यक असते जेणेकरून त्यांची वाढ ही नुसती शारीरिक नाही तर बौद्धिक मानसिकदृष्ट्या देखील चांगली व्हावी यासाठी आम्ही अतिशय प्रयत्नशील असतो. सो आजतागायत आम्ही 400 वर अशी बालके ज्यांचे वजन 1 किलोच्या खाली किंवा त्यांचे पोटातले वय हे 28 आठवड्याच्या खाली असे यांना आम्ही सुदृढ करून घरी पाठवले आहे. आणि हे सगळं हे टीम वर्क आहे. डॉक्टर्स, रेसिडेंट्स, नर्सिंग स्टाफ, पॅरेंट्स या सगळ्यांनी मिळून हे टीम वर्क केल्यामुळे हे यश आम्हाला मिळालेलं आहे. याबरोबर आमच्याकडे जे बाळं पाठवले जातात जिथे डिलिव्हरी होतात अशा डिलिव्हरीचे डॉक्टर म्हणजे ऑब्स्टेट्रिशियन्स यांचा देखील यामध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. तसेच नवजात बालकांच्या अगदी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया देखील आमच्या इथे केल्या जातात. सर्जन येऊन त्या इथे शल्यचिकित्सा करतात आणि ह्या बाळांना आम्हाला पोस्ट ऑपरेटिव्हली जी सगळ्या सुविधा लागतात व्हेंटिलेटर एन एस यूच्या त्या सगळ्या सुविधा आपल्याकडे इथे आहेत. सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर देखील उपलब्ध आहे. हॉस्पिटलमध्ये इतर सुविधा म्हणजे बाह्यरुग्ण विभाग, लसीकरण, नेबुलायझेशन, अस्थमा क्लिनिक, नवजात शिशूंना ने आण करण्यासाठी न्यूनॅटल ट्रान्सपोर्ट ॲम्ब्युलन्स ही स्पेशल ॲम्ब्युलन्स आहे नवजात बालकांसाठी ज्यामध्ये की इन्क्युबेटर म्हणजे काचपेटी तसेच व्हेंटिलेटर, ऑक्सिजन या सर्व गोष्टींची सुविधा ॲम्ब्युलन्समध्येच एक मिनी आय सी यूसारखी करण्यात आलेली आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा म्हणजे इन्शुरन्सची सुविधा देखील उपलब्ध आहे. आमचे हॉस्पिटल एक टीचिंग हॉस्पिटल आहे. येथे ज्यांचं MBBS नंतर MD आणि DCS झालेलं आहे त्यांच्यासाठी पोस्ट PG फेलोशिप इन न्यूनॅटॉलॉजीचे कोर्सेस देखील गेल्या 10 वर्षापासून आमच्याकडे आहेत. आणि आमच्याकडून 7 फेलो ऑलरेडी पास आउट होऊन प्रॅक्टिस करत आहेत. सर्वांना मी असे आवाहन करीन की आपल्या बालकास जर नवजात शिशु अतिदक्षता कक्षाची आवश्यकता भासत असेल तर उत्कृष्ट सोयीसुविधा आणि उपचार याकरिता आमच्या रुग्णालयात अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद.